अटॅकिंग पोझिशन मध्ये येतं त्यावेळेस ते त्याचं शेपूट वर करतो. अच्छा. आणि ते आक्रमक होतं आणि म्हणून दक्षिणेला तोंड करून जेव्हा तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो लावता तेव्हा तो अटॅकिंग स्वरूपात असा, एक आक्रमक पवित्र असा, आक्रमक त्याचा पवित्र असा. याला कारण दक्षिणेकडे रामायणाशी जोडलेली कथा आहे. अहिरावण आणि महिरावण जे जी कथा आहे जे पातळात लपून बसले होते त्यांना फुंकेनं विजवायचं सामर्थ्य फक्त हनुमानातच होतं कारण तो वायुपुत्र आहे. बरोबर. आणि एका तोंडाच्या हवेने ते विजणार नव्हते म्हणून हनुमानाला पाच मुख धारण करावी लागली आणि त्यांनी ती जोरात फुंकर मारली आणि दक्षिणेचा तो प्रताप मिटवला. हा झाला पुराणाचा भाग. पण याच्या मागे सायन्स हेच आहे की पंचमुखी हनुमान मध्ये असलेल्या ऊर्जा ह्या वेगवेगळ्या शास्त्रीय ऊर्जांशी संबंधित आहे आणि म्हणून तशा स्वरूपाचा हनुमाना दक्षिणेकडे तोंड करून लावला तरी चालतो. बरोबर. ह्या झाल्या तुझ्या दक्षिणेकडच्या दिशा. हो. आता आपण वळूयात उत्तरेकडे. अगदी. उत्तर दिशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. उत्तरोत्तर उत्तर प्रगती. हा उत्तरोत्तर उत्तर आणि उत्तरोत्तर प्रगती. आणि माझ्या प्रश्नाचं दिलेलं तू उत्तर. आणि उत्तरेला कुठला तारा आहे? ध्रुव तारा. ध्रुव तारा कसा आहे? आढळ आहे. त्याचं स्थान कसं? फिक्स आहे. आणि आढळ ध्रुव ताऱ्याचा प्रकाश आपल्या वास्तूमध्ये सातत्यानं यावा आणि तो ऊर्जा धारक. आपण काय म्हणलं? गणांचा अधिपती, समूहांचा पती, तो समूहातला एक भाग. त्या समूहातन जी ऊर्जा येते ती स्वतःमध्ये धारण करून घरात सोडण्याचं काम तो गणपती करतो. बरोबर. आणि म्हणून उत्तरेला तोंड करून आपल्याला जो गणपती लावायचा आहे तो गजानंत लक्ष्मी गजगणेश लावायचा आहे. जर तुम्ही पाहाल या ठिकाणी दोन गणपती आहेत आणि म्हणजेच गज आहेत, हा गणपती आहे, अशा पद्धतीने तुम्ही तो मुख्य दरवाजावर लावू शकता. याशिवाय उत्तरेला अधिपतित्व दिले कुबेराला म्हणून तुम्ही लक्ष्मीद्वार सुद्धा लावू शकता. अच्छा. या लक्ष्मीच्या बाजूने देखील कोण आहेत? गज. गज आहेत जे गणपतीचं स्वरूप आहे. तिच्या मांडीवरती गणपती बसलेला आहे, जिच्या मुख्य दरवाजावरती मुख्य डोक्यावरती तिच्या कीर्तिमुख आहे. अच्छा. म्हणजे संपूर्ण परिपूर्ण हे द्वार देखील तुम्ही लावू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हे काहीच लावायचं नसेल तर सगळ्या दिशेंना तुम्ही साधा दगडूशेठ हलवाईचा गणपती पिवळं पितांबर असलेला लावला तरी चालतो. पण शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने जर हे गणपती प्रॉपर लावले तर त्याचा निश्चितच चांगला फरक पडतो. तो उदाहरण सांगतो. आपण चष्मा बनवतो. चष्मा काय काम आहे? त्या चष्म्याचं एकच काम आहे, काचेचं. काय काम आहे? तुम्हाला दृष्टी देणं. बरोबर. जी तुमची वीक झाली. पण मग त्याच्यामध्ये मग तुम्ही पुढे हाच फ्रेम पाहिजे, तीच फ्रेम पाहिजे, गोल्डनच पाहिजे. मूळ काम करते काच, तसं मूळ काम करतो गणपती आणि लक्ष्मी. बरोबर. पण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार त्या जर लावल्या तर त्या आणखीन छान दिसतात, जसं दरवाजाचं सुशोभीकरण. म्हणून अशा पद्धतीचे गजद्वार लावणं किंवा कीर्तिमुख लावणं जे शास्त्रसंमत आहे, जे तुमच्या वास्तूला सुशोभित देखील करतं. निश्चितपणे काळानुसार त्याचं स्वरूप सुद्धा बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद सर, तुम्ही एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. आपल्याला मात्र इथेच थांबायचं आहे. नमस्कार. कशी करायची ते शेतकऱ्याला सांगावं लागत नाही. मातीत राबणाऱ्यापेक्षा जास्त मातीतलं कुणीच जाणत नाही. त्यामुळेच जय महाराष्ट्रचा एक वेगळा प्रयत्न नव्या काळातील शेतीचे नवे प्रश्न समजून उत्तर शोधणारा शेतीमित्र. दररोज संध्याकाळी आणि सकाळी 6 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्र वर. आपले शिक्षण, आपले संस्कार, आपले आयुष्य, आपले आरोग्य, काय बोलतात तुमच्या हस्तरेखात, काय सांगतात तुमचे ग्रह, काय सांगते तुमची वास्तू. आता चिंता नकोच, आता होईल आनंदाची सुरुवात. तुमच्या आयुष्याशी सुसंवाद साधण्यासाठीच राशी संवाद.
पाहायला विसरू नका ज्योतिष वास्तुतज्ञ श्री व्यंकटेश शास्त्री आणि सौ विद्यालक्ष्मी यांचा राशी संवाद दररोज दुपारी 3 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. महासुग्रह दररोज दुपारी 2 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. सहप्रायोजक कॅलिफोर्निया आमंड, प्रोटीन फायबर आणि एनर्जी असलेल्या बदामासोबत. कानडी बाहुबली या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतो आहोत मुळातच कर्नाटकमध्ये भाजपाला जे घवघवीत यश मिळाले याच मुद्द्याची, त्याचबरोबर काँग्रेसचा जो पराभव होतोय त्याची कारणमीमांसा देखील आपण यामध्ये करतोय. मात्र आत्ता कर्नाटकातनं येते एक मोठी ब्रेकिंग न्यूज आणि ही ब्रेकिंग न्यूज काय आहे ते आमच्या या व्हिडिओ वॉलवरती बघूयात आपण. संपूर्ण निकाल लागल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नसल्याचं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा काँग्रेसची खेळी ही त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कारण की काही तासांपूर्वी ज्या वेळेला काँग्रेसला आपला पराभव स्पष्ट झाला होता त्यावेळेला काँग्रेसनं जेडीएसला अनकंडिशनल सपोर्ट कोणत्याही अपेक्षेशिवाय पाठिंबा जो आहे तो दिला होता. सध्याची काँग्रेसची संख्या आणि जेडीएसचा असलेल्या आमदारांची संख्या हे जर बघितलं तर ते बहुमताच्या अगदी जवळ जात होते, त्यामुळे सत्ता स्थापनेचा त्यांचा दावा होऊ शकत होता. कुमारस्वामी हे मुख्यमंत्री देखील होणार होते. मात्र काँग्रेसची ही खेळी आता भाजपानं त्यांच्यावरती अगदी व्यवस्थितपणे उलटवलेली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत कोणतेही निकाल येणार नाहीत तोपर्यंत, संपूर्ण निकाल जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करायला बोलवणार नाही आहोत. मी जातोय भाऊसाहेब आजबे. भाऊ, मगतपासनं माझा हाच मुद्दा होता की यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीही कुरघोडी करण्यामध्ये भाजपाही कमी नाहीये आणि पुन्हा एकदा आत्ताचे जे निकाल जे दिसत आहेत त्यावरनं स्पष्ट झालेलं आहे का बीजेपी इज द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन कर्नाटका आणि याच नियमानुसार राज्यपाल हे कर्नाटक म्हणजे भाजपाच्याच नेत्याला सत्ता स्थापनेच्या आमंत्रण देणार का. याच्यामध्ये एक खटला सुप्रीम कोर्टचा जो आहे म्हणजे त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं त्रिशंकू स्थितीमध्ये गव्हर्नरनं काय करायला हवं याचे नियम घालून दिलेले आहेत. खरं तर ही शिफारस जी आहे ती सरकार या कमिशननंच केलेली होती आणि ती जशीची तशी त्या खटल्यामध्ये 2005 सुप्रीम कोर्टनं स्वीकारली. ती अशी आहे की ज्या पार्टीला अब्सोल्यूट मेजॉरिटी मिळते त्याला अर्थात प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, ही नंबर 1 स्टेप आहे. जर कोणत्याही पक्षाला अब्सोल्यूट मेजॉरिटी मिळालेली नसेल तर अशावेळी सिंगल लार्जेस्ट पार्टी पण त्या पार्टीला इतर अपक्ष उमेदवार किंवा इतर पक्षांचा पाठिंबा राज्यपालांना दाखवावा लागेल. आता कर्नाटकमध्ये इतर जे आहेत ते केवळ 2 आहेत, त्यामुळे सध्याची स्थिती जर कायम राहिली 104-106 तरी देखील 113 किंवा 112 पर्यंत पोहोचण्यासाठी जेवढं संख्याबळ आहे ते भाजपकडे नाही. आणि तिसरी जी कंडिशन आहे म्हणजे दुसरं पण पूर्ण नाही झालं तर तिसरी स्टेप अशी आहे की निवडणुकीनंतर 2 किंवा इतर जास्त पक्ष एकत्र आले आणि त्यांचं संख्याबळ हे जर बहुमतापेक्षा जास्त असेल तर त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या निकालाचे निकष जर आपण पाहिले तर गव्हर्नर किंवा जे वजूभाई वाला जे राज्यपाल आहेत त्यांना जेडीएस आणि काँग्रेस यांचाच प्रस्ताव स्वीकारावा लागेल असं दिसतंय. प्रस्ताव स्वीकारावा लागला असं दिसणार जरी असलं तरीही त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत निकाल लागत नाहीये तोपर्यंत काहीही होणार नाही. मी बोर्डात अवधूत वाघ तुमच्याकडे. अवधूतजी, स्मृती इराणी यांच्या जागी आता राज्यवर्धन राठोड यांची नियुक्ती. राजकारण रंगल्याची केंद्र तुमची भारत फॅन बनेल की फॅन अश्रूंचा बाण फुटला आणि आमदार मोहनराव कदम यांच्यावर जोरदार कदम राठोड यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाली जिल्हा अभियंत्यांना सरकारनं मृत तरुणांची नाव आहे. तरुणांची नाव थांबायचं नाव घेत नाहीये. जर पाठवत असतील सेल्फी पाठवत असतील तर याचा अर्थ त्या फोनच्या माध्यम प्रतिनिधी बिलकुल मान्य नाही आणि त्या लोकांना दंगली करणाऱ्या लोकांना जनतेच्या कुठल्याच प्रश्नावर आहेत. सर
एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मिश्रा वेगळे उद्योग सुरू असतील आणि मग जर असं होत ते तपासणी केली असता पण आतमध्ये मोबाईल गेलाच कसा काय, याचाच अर्थ असा का कुठेतरी सुरक्षा ही साळेसाहेब आल्यापासून ही ढासळत आहेत. सर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा सारख्या विषयांवर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. जो अंडा सेल आहे त्या अंडा सेल मध्ये जाण्यासाठी चार वेळेस तिथे तपासणी केली जाते. ती तपासणी केली असता पण आतमध्ये मोबाईल गेलाच कसा काय, याचाच अर्थ असा का कुठेतरी सुरक्षा ही साळेसाहेब आल्यापासून ही ढासळलेली आहे. त्या जनादेशाप्रमाणे जर भारतीय जनता पक्षाला विरोधामध्ये बसावं लागलं तर आम्ही विरोधामध्ये बसायला तयार आहोत. काँग्रेस आणि जेडीएस परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून विभागलेल्या गेलेल्या सहा जनतेच्या कुटतेच्या जो मुद्दा त्या क्रांती मोर्चामध्ये टाकण्यात आला त्याच्या पाठीमागे एक राजकीय डावपेच असा होता की मराठ्यांना एस सी एस टीच्या विरोधात उभं करायचं आणि एस सी एस टींना मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. गुड इव्हनिंग, महेश बागस, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. हे राज्यपालांचं कर्तव्य ठरतं. मला वाटतं की हे औरंगाबाद कर्तव्याप्रमाणे जातील आणि औरंगाबाद सहन करणार नाहीत. आता मुख्य मुद्दा असा राहिला औरंगाबाद की कर्नाटकामध्ये झालंय काय. कर्नाटकामध्ये काँग्रेसचा पराभव हा निश्चित झालेला आहे. एक हातामध्ये असलेलं जिथं सिद्धरमैयांसारखा सो कॉल्ड पॉवरफुल मुख्यमंत्री आहे ते आज हरलेले आहेत. आणि मग काँग्रेसचा एवढं मागं गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष 40-104-105 माझ्याकडे जी आता आकडेवारी आहे ती 109 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे असं आम्हाला आमच्याकडे जो ज्या इन्फॉर्मेशन त्याप्रमाणे परिवर्तन आयसीएसई बोर्डाचे 10वी 12वीचे अजूनही वाट पाहावी लागेल. परिवर्तन यात्रेला औरंगाबाद ऑफिशियल डिक्लेअर्ड होतील ते परिवर्तन यात्रा औरंगाबाद 3 ठिकाणी आयसीएसई बोर्डाचे 10वी 12वीचे निकाल जाहीर. भाजपमध्ये 50 परिवर्तन यात्रा सावरगाव ठिकाणी रिकाउंटिंगचे आदेश देण्यात आलेले. आयसीएसई बोर्डाचे 10वी 12वीचे निकाल जाहीर 12वीत. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये ऑपरेशन चालवून सरकारने 54 आयसीएसई बोर्डाचे 10वी 12वीचे निकाल जाहीर की मराठ्यांना एस सी एस टीच्या विरोधात उभं करायचं आणि एस सी एस टींना मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. गुड इव्हनिंग, महेश बागस, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. वर्षामध्ये कर्नाटकाच्या जनतेच्या इच्छा आणि आकांक्षांची पूर्ती करण्याचं जो कोण सरकार परिवर्तन यात्रेला औरंगाबाद कर्नाटकाची जनता आज विकासाकडे आस लावून बसलेली आहे. कर्नाटकची जनता विकासाकडे आस लावून बसलेली आहे. मी भाऊसाहेब पुन्हा तुमच्याकडे येतोय. राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं असतं ती बिटवीन द लाईन्स वाचणं आणि एखाद्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन करणं. अवधूत वाघ यांनी तो चांगला अर्थ काढलेला आहे. प्रत्यक्षात तसं होईल की नाही होईल हा नंतरचा मुद्दा आहे. मात्र जर तसं झालं आणि पुन्हा जर एका आठवड्याचा वेळ मिळाला सरकार स्थापनेसाठी, कारण की 2 जागांचे निकाल होणार आहेत, त्यामुळे 1 आठवडा हा फ्लोअर मॅनेजमेंट तर फार नंतरची राहिली, सभागृहाच्या बाहेरची मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी प्रचंड झालं. नाही, यामध्ये असं आहे की राज्यपालांना आता जे पक्ष किंवा जो पक्ष येतोय आणि जो दाखवतोय की आता सध्याचं 112 जे बहुमत आहे ते, त्यामुळे वाघ यांनी जो मुद्दा सांगितला तो फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे. 224 जागांचं राज्यपाल पाहणार नाही तर 222 पाहणार, त्यानुसार 112 गरज आहे. आणि सद्यस्थिती तशीच राहिली तर भाजपकडे तो आकडा दाखवता नाही येणार, कारण इतर जे इंडिपेंडंट आहेत ते केवळ 2 आहेत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये राज्यपालांना या 2 पक्षांना म्हणजे JDS आणि काँग्रेस यांना सरकार स्थापनेची परवानगी दिल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आता याच्यामध्ये असं आहे की ती स्थापनेची परवानगी दिल्यानंतर कॉन्फिडन्स मोशन किंवा नो कॉन्फिडन्स मोशन होईल, त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी घडू शकतात. म्हणजे ऑपरेशन लोटससारखं जर भाजपने खरोखर त्यातले काही 20 आमदार फोडले, त्यांना अनुपस्थित तिथे करण्यास भाग पाडलं तर मात्र गोष्टी बदलू. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून विभागलेल्या गेलेल्या 600 समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा सारख्या विषयांवर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. पासून परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत वामन मेश्राव सर आहेत. सर,
परिवर्तन यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अर्धा महाराष्ट्र तुम्ही आतापर्यंत ही सगळी यात्रा तुम्ही काबीज केली, पूर्ण केलेली आहे. काय उद्देश आहे परिवर्तन यात्रेचा, कशा पद्धतीनं ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की ही परिवर्तन यात्रा 6,000 जातींमध्ये विभागले गेलेले जे लोक आहेत त्या लोकांमध्ये एकता निर्माण करणं हा या परिवर्तन यात्रेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे. देशात नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, की काँग्रेस गेली की बीजेपी येते आणि बीजेपी गेली की काँग्रेस येते, त्यामुळे जनतेच्या कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक होत नाही. कसा कसा हा टप्पा यात्रेचा असणार आहे? लहान उद्देश असा आहे की सरकारने 1 जानेवारीच्या दिवशी जी दंगल झाली त्या दंगलीकडे त्यांनी ज्या पद्धतीनं ती हाताळली ती पद्धत महाराष्ट्रातील तमाम लोकांना ती बिलकुल मान्य नाही, आणि त्या लोकांना दंगली करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये पुरावे एकत्र केले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्याचा आणि सरकारनं मिलिंद एकबोटेच्या विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचे पुरावे न गोळा केल्यामुळे, कोर्टाला सादर न केल्यामुळे त्यांना जमावत मिळाली. लोकांमध्ये भयंकर असंतोष आहे. दुसरं, ह्याच्या विरोधामध्ये जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी केली होती त्या लोकांच्या घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन चालवून सरकारने 54,000 लोकांना अरेस्ट केलं. SC ST ॲट्रॉसिटीजचा जो मुद्दा त्या क्रांती मोर्चामध्ये टाकण्यात आला त्याच्या पाठीमागे एक राजकीय डावपेच असा होता की मराठ्यांना SC ST विरोधात उभं करायचं आणि SC ST मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. महेश बागसर, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून विभागलेल्या गेलेल्या 600 समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा सारख्या विषयांवर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. पासून परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत वामन मेश्राम सर आहेत. सर, परिवर्तन यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अर्धा महाराष्ट्र तुम्ही आतापर्यंत ही सगळी यात्रा तुम्ही काबीज केली, पूर्ण केलेली आहे. काय उद्देश आहे परिवर्तन यात्रेचा, कशा पद्धतीनं ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की ही परिवर्तन यात्रा 6,000 जातींमध्ये विभागले गेलेले जे लोक आहेत त्या लोकांमध्ये एकता निर्माण करणं हा या परिवर्तन यात्रेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे. देशात नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, की काँग्रेस गेली की बीजेपी येते आणि बीजेपी गेली की काँग्रेस येते, त्यामुळे जनतेच्या कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक होत नाही. कसा कसा हा टप्पा यात्रेचा असणार आहे? लहान उद्देश असा आहे की सरकारने 1 जानेवारीच्या दिवशी जी दंगल झाली त्या दंगलीकडे त्यांनी ज्या पद्धतीनं ती हाताळली ती पद्धत महाराष्ट्रातील तमाम लोकांना ती बिलकुल मान्य नाही, आणि त्या लोकांना दंगली करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये पुरावे एकत्र केले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्याचा आणि सरकारनं मिलिंद एकबोटेच्या विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचे पुरावे न गोळा केल्यामुळे, कोर्टाला सादर न केल्यामुळे त्यांना जमावत मिळाली. लोकांमध्ये भयंकर असंतोष आहे. दुसरं, ह्याच्या विरोधामध्ये जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी केली होती त्या लोकांच्या घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन चालवून सरकारने 54,000 लोकांना अरेस्ट केलं. SC ST ॲट्रॉसिटीजचा जो मुद्दा त्या क्रांती मोर्चामध्ये टाकण्यात आला त्याच्या पाठीमागे एक राजकीय डावपेच असा होता की मराठ्यांना SC ST विरोधात उभं करायचं आणि SC ST मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. महेश बागसर, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून विभागलेल्या गेलेल्या 600 समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा सारख्या विषयांवर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. पासून परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत वामन मेश्राम सर आहेत. सर,
परिवर्तन यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अर्धा महाराष्ट्र तुम्ही आतापर्यंत ही सगळी यात्रा तुम्ही काबीज केली, पूर्ण केलेली आहे. काय उद्देश आहे परिवर्तन यात्रेचा, कशा पद्धतीनं ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की ही परिवर्तन यात्रा 6,000 जातींमध्ये विभागले गेलेले जे लोक आहेत त्या लोकांमध्ये एकता निर्माण करणं हा या परिवर्तन यात्रेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे. देशात नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, की काँग्रेस गेली की BJP येते आणि BJP गेली की काँग्रेस येते, त्यामुळे जनतेच्या कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक होत नाही. कसा कसा हा टप्पा यात्रेचा असणार आहे? लहान उद्देश असा आहे की सरकारनी 1 जानेवारीच्या दिवशी जी दंगल झाली त्या दंगलीकडे त्यांनी ज्या पद्धतीनं ती हाताळली ती पद्धत महाराष्ट्रातील तमाम लोकांना ती बिलकुल मान्य नाही, आणि त्या लोकांना दंगली करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये पुरावे एकत्र केले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्याचा आणि सरकारनं मिलिंद एकबोटेच्या विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचे पुरावे न गोळा केल्यामुळे, कोर्टाला सादर न केल्यामुळे त्यांना जमानत मिळाली, लोकांमध्ये भयंकर असंतोष आहे. दुसरं, ह्याच्या विरोधामध्ये जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी केली होती त्या लोकांच्या घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन चालवून सरकारने 54,000 लोकांना अरेस्ट केलं. SC ST ॲट्रॉसिटीजचा जो मुद्दा त्या क्रांती मोर्चामध्ये टाकण्यात आला त्याच्या पाठीमागे एक राजकीय डावपेच असा होता की मराठ्यांना SC ST विरोधात उभं करायचं आणि SC ST मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून विभागलेल्या गेलेल्या 600 समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी वामन मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा सारख्या विषयांवर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. पासून परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत वामन मेश्राव सर आहेत. सर, परिवर्तन यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अर्धा महाराष्ट्र तुम्ही आतापर्यंत ही सगळी यात्रा तुम्ही काबीज केली, पूर्ण केलेली आहे. काय उद्देश आहे परिवर्तन यात्रेचा, कशा पद्धतीनं ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की ही परिवर्तन यात्रा 6,000 जातींमध्ये विभागले गेलेले जे लोक आहेत त्या लोकांमध्ये एकता निर्माण करणं हा या परिवर्तन यात्रेचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे. देशात नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, की काँग्रेस गेली की BJP येते आणि BJP गेली की काँग्रेस येते, त्यामुळे जनतेच्या कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक होत नाही. कसा कसा हा टप्पा यात्रेचा असणार आहे? लहान उद्देश असा आहे की सरकारनी 1 जानेवारीच्या दिवशी जी दंगल झाली त्या दंगलीकडे त्यांनी ज्या पद्धतीनं ती हाताळली ती पद्धत महाराष्ट्रातील तमाम लोकांना ती बिलकुल मान्य नाही, आणि त्या लोकांना दंगली करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये पुरावे एकत्र केले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्याचा आणि सरकारनं मिलिंद एकबोटेच्या विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचे पुरावे न गोळा केल्यामुळे, कोर्टाला सादर न केल्यामुळे त्यांना जमानत मिळाली, लोकांमध्ये भयंकर असंतोष आहे. दुसरं, ह्याच्या विरोधामध्ये जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी केली होती त्या लोकांच्या घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन चालवून सरकारनी 54,000 लोकांना अरेस्ट केलं. SC ST ॲट्रॉसिटीजचा जो मुद्दा त्या क्रांती मोर्चामध्ये टाकण्यात आला त्याच्या पाठीमागे एक राजकीय डावपेच असा होता की मराठ्यांना SC ST विरोधात उभं करायचं आणि SC ST मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं. महेश बागसा, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. परिवर्तन यात्रेला नागपुरातून सुरुवात झाली. औरंगाबाद मध्ये या यात्रेची सभा घेण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून We'll be right back.
स्टेऑन प्रस्तुत बातमी आणि बरच काही उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेऑन पॉवर कॅप्सूल. सत्तेत येऊन 3 वर्ष जरी झाली असली स्टेऑन प्रस्तुत उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेऑन पॉवर कॅप्सूल सह प्रायोजक मुल्तानी कोका कॉफ सिरप ताकि बदलते मौसम के साथ आप न बदले. सी बी शाइन 125 SP एफर्टलेस स्टाइल गेट्स स्पोर्टियर. कितीही असो कसलीही घाई पकडायची असो लोकल बस सुटण्याचं टेन्शन बातम्यांसाठी नकोच वेळ कमी वेळात फास्ट अपडेट महाफास्ट रोज संध्याकाळी आणि सकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्र वर. घर स्वप्नातलं तुमच्या आमच्या सर्वांचं कसं निवडायचं वास्तुशास्त्र कसं पाळायचं घर निवडताना कायदेशीर काळजी कशी घ्यायची बिल्डर वास्तुशास्त्र तज्ञ सर्वांचा सल्ला तुम्ही घर बसल्या बांधकाम प्रकल्पाची माहिती मिळवा तेही घर बसल्या. होम स्वीट होम पहा दर शनिवारी दुपारी 1:26 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी सकाळी 10 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्र वर. हावरे प्रॉपर्टीच्या टागोर नगर विक्रोळी साइट विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा 8080334466. सह प्रायोजक एव्हरेस्ट सुपर रंगीत सिमेंटचे पत्रे रहा रंगी. शेती कशी करायची ते शेतकऱ्याला सांगावं लागत नाही. मातीत राबणाऱ्यापेक्षा जास्त मातीतलं कुणीच जाणत नाही. त्यामुळेच जय महाराष्ट्रचा एक वेगळा प्रयत्न नव्या काळातील शेतीचे नवे प्रश्न समजून उत्तर शोधणारा शेती मित्र. दररोज संध्याकाळी आणि सकाळी 6 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्र वर. आपले शिक्षण आपले संस्कार आपले आयुष्य आपले आरोग्य काय बोलतात तुमच्या हस्तरेखात काय सांगतात तुमचे ग्रह काय सांगते तुमची वास्तू आता चिंता नकोच आता होईल आनंदाची सुरुवात. तुमच्या आयुष्याशी सुसंवाद साधण्यासाठीच राशी संवाद. पाहायला विसरू नका ज्योतिष वास्तुतज्ञ श्री व्यंकटेश शास्त्री आणि सौ विद्यालक्ष्मी यांचा राशी संवाद दररोज दुपारी 3 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्र वर. सहप्रायोजक कॅलिफोर्निया आमंड प्रोटीन फायबर आणि एनर्जी असलेल्या बदामासोबत त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणित बदलली. सोनिया गांधींच्या फोन नंतर काँग्रेस JDS आघाडीचा प्रयत्न. कुमारस्वामींनी मुख्यमंत्री पदाच्या ऑफर नंतर JDSनं प्रस्ताव स्वीकारल्याची गुलाम नबी आझाद यांची माहिती. तर
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटातही हालचालींना सुरुवात. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या घरी दाखल. येडियुरप्पाने मागितली राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ, भाजपाही करणार सत्ता स्थापनेचा दावा. राजकारणात हार जीत सुरूच असतं असं म्हणत अशोक चव्हाणांनी स्वीकारला पराभव. पुढील काळात चांगलं काम करण्याचा व्यक्त केला विश्वास. मुंबईसह ठाणे नाशिक भाजपा कार्यालयात जल्लोष, फटाके ढोल वाजत, मिठाई वाटून केला विजयोत्सव. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजय अतुलनीय. आता देशात काँग्रेस शोधण्याचं अभियान सुरू करण्याची आवश्यकता. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांचे कौतुकगार. पालघर तर आम्ही जिंकणार असो. सीमा भागातील जनतेला नव्या सरकारने न्याय द्यावा. उद्धव ठाकरेंची निकालांवर प्रतिक्रिया. ईव्हीएम बाबतचा संशयाचं भूत दूर करण्याचाही दिला सल्ला. पालघर पोट निवडणुकीत बाजी मारण्याचा व्यक्त केला निर्धार. कर्नाटकाच्या विजयाने भाजपाचा आत्मविश्वास वाढला. 2019 पुन्हा सत्तेत येणार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला विश्वास. अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मोदींवर टीका करून फक्त तुमचा खप वाढेल. आम्ही सामना तयार करायला तयार आहोत. भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेनेला डिबचलं. काँग्रेसने पुन्हा फोडलं ईव्हीएम मशीनवर खापर. भाजपकडून बॅलेट ऐवजी ईव्हीएम मशीनचाच आग्रह का? काँग्रेस ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा प्रश्न. कर्नाटकातील भाजपचा विजय म्हणजे ईव्हीएम मशीनचाच घोळ. कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची बोचरी आणि तिरकस प्रतिक्रिया. कानडी बाहुबली या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतो आहोत कर्नाटकातल्या राजकारणाची, कर्नाटकातल्या भाजपाच्या विजयाची आणि सध्या काँग्रेसला पराभवाचा सामना का करावा लागतो या सगळ्या कारणांची. चर्चेमध्ये आपल्यासोबत आपले मान्यवर सहभागी झालेले आहेत. हरीश रोगे, तुमच्यापासून सुरुवात करूया चर्चेला. मुळातच जो पराभव होतोय त्या पराभवाची कारणमीमांसा करून कुठेतरी त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम जे काँग्रेसला करावं लागणार आहे ते तरी आता किमान सुरू होईल का? नाही, ही जी बदल करण्याची जी प्रक्रिया असते ती सातत्याने चालूच असते. आता कुठेतरी जर आम्ही कमी पडत असू, एक गोष्ट आहे कमी पडतो ना, राजकारण करत असताना कळकने फेकूगिरी करणं किंवा देशाचा इतिहास बदलणं, खोटे आरोप करणं कळकने, ह्या गोष्टींमध्ये आम्ही कमी पडतो. आम्ही लोकांच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा इतिहास, काँग्रेस पक्षाचं ध्येयधोरण आणि काँग्रेस पक्षाने या देशाला घडवण्यासाठी काय केलेलं आहे हे घेऊन लोकांच्यामध्ये जात असतो. याच्या विरुद्ध ज्यावेळेला आमच्या विरोधी पक्षाची मंडळी आमच्या समोर येतात त्यावेळेला कुठल्या कुठल्या कशा प्रकारचा प्रचार करतात आणि लोकांना बदनाम करण्याचा धंदा करतात हे आपण मंडळीने पाहिलेलं आहे. आणि एक सांगतोय की आज भारतीय जनता पक्ष जो आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे कळक नाही. ते म्हणतात की आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, परंतु संघ परिवाराची मोठी ताकद जी आहे ती सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभी राहते आणि त्यांचं जे वेगवेगळे जे नेटवर्क आहे, त्यांच्या ज्या मातृसंघटनेशी संबंधित असलेले वेगवेगळे घटक आहेत आणि वेगवेगळ्या संघटना आहेत ह्या सगळ्या संपूर्ण देशामध्ये विखुरलेल्या आहेत, पसरलेल्या आहेत आणि त्या सगळ्या भारतीय जनता पक्षासाठी काम करत असतात. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की आमच्या पक्षामध्ये जर काही संघटनात्मक कमी असेल ती शोधण्याची, त्याचं आत्मचिंतन करून त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न होईल अशी मला खात्री आहे. काँग्रेस पक्षाकडनं त्याचे प्रयत्न केले जातील आणि हे जर प्रयत्न झाले तर लवकरच बदल दिसेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही आहे. कर्नाटकामध्ये आता
येडियुरप्पा यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे. आपण थेट जाणार आहोत या पत्रकार परिषदेमध्ये. नॉर्थईस्ट पार्टी अँटी काँग्रेस वेव इज ऑल्सो गिव्हन कन्सिडरेबल सीट्स टू जेडीएस. The anti-incumbency and people's apathy is so strong that Siddaramaiah himself suffered a pathetic defeat in his home constituency, Chamundeshwari. From the bottom of my heart, I thank people of Karnataka for this positive mandate given to Bharatiya Janata Party. I also thank lakhs of BJP karyakartas and supporters who have worked day and night to achieve this mandate. Once again, Congress is trying to subvert popular mandate despite the people have rejected. But Congress trying to come back to power from backdoor, which people of Karnataka will never tolerate. Thank you. Thank you very much. One by one. Sorry. ನಾನು ಇದೆಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆನೂ ಸಹ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರ ಜೊತೆ ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ತೀರ್ಮಾನ ಏನಂತ ನಾನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. I will discuss with our All India leaders and I will take final decision. I will be in touch with our All India President Amit Shah. ही पत्रकार परिषद घेतली आहे. अगदी संक्षिप्त ही पत्रकार परिषद जरी असली तरीही या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवरती टीका करायला ते विसरलेले नाहीये. काँग्रेसला जनतेनं नाकारलेला आहे आणि जनतेनं नाकारलेला असूनही आता काँग्रेस सत्तेमध्ये मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न करते आहे आणि जनता हे कधीही स्वीकार करणार नाही आहे असा स्पष्ट दावा येडियुरप्पा यांनी केलेला आहे. तर आपण बघितलं की येडियुरप्पा यांनी टीका केलेली आहे, त्याचबरोबर नेमकं यापुढे काय होणार आहे आणि पुढची पावलं कशी उचलायची आहेत यासाठी ज्येष्ठांबरोबर चर्चा करणार असल्याचंही येडियुरप्पा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता भाजपानं कर्नाटकमध्ये भाजपाचं कमळ उमललं जरी असलं तरीही अद्याप सत्तेचा टोप किंवा क्राऊन त्यांच्या शिरपेचात अद्याप आलेला नाही आहे आणि म्हणूनच आता स्पष्ट बहुमतासाठी भाजपला देखील झगडावं लागणार आहे. आणि आता अशा परिस्थितीत नेमकं भाजप काय करणार आहे, काँग्रेस जेडीएस काय करणार आहे, हाच सगळा मुद्दा जो आहे हा याच्यावरच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर आपण चर्चा करतो का कर्नाटकमधलं राजकारण कशा पद्धतीनं बदलत चाललंय, किंबहुना ते जास्त इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे.
श्रीकांतजी तुमच्याकडे येतो आहे. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस मागच्या दारानं सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे आणि कर्नाटकची जनता त्यांना कधीही स्वीकार करणार नाही. म्हणजे आतापर्यंत कुठेतरी जी लोक कॉन्फिडंट वाटत होती आता त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी डळमळीत झालाय की काय, आणि काँग्रेसनं जी खेळी खेळलेली आहे जनता दलाला समर्थन करण्याची, आता त्याच्यामुळे येडियुरप्पा आणि भाजपा हा कुठेतरी अडचणीत सापडतोय की काय, अशी कुठेतरी इन्सिक्युरिटी त्यांच्या या बोलण्यातनं दिसून येत होती. बरोबर आहे. त्यांनी असं इन्सिक्युअर असणं स्वाभाविक आहे, कारण आता त्यांचं वय झालेलं बघता ही त्यांच्यासाठी कदाचित शेवटची निवडणूक विधानसभेची जी आहे ती ठरू शकत होती. आणि आता जर का त्यांना संधी मिळणार नसेल तर मग आता पुढच्या 5 वर्षानंतर कदाचित त्यांचं वय अधिक झालेलं असेल आणि त्यामुळे ते या परिस्थितीत कदाचित असणार नाहीत की ते निवडणुका लढवतील. त्याच्यामुळे ते जे म्हणतात की बाबा हा कानडी जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे वगैरे वगैरे, ते राजकारणात आता मी जसं मघा म्हणालो की बाबा काहीही अशक्य नसतं आणि कुठल्याही गोष्टी या राजकारणात म्हणजे आपण गृहितच धरल्या पाहिजे की त्या होत असतात. म्हणून कुणी कुणाचा कायम शत्रू नसतं, मित्र नसतं. आणि याच न्यायाने जर विचार केला तर भाजपाने मणिपूरमध्ये काँग्रेसला अवघ्या 2-3 जागा आवश्यक असताना 11 जागांचं पाठबळ भाजपने जमा केलं आणि सरकार स्थापन केलं. गोव्यामध्येही तसंच झालं की त्यांनी 13 जागा असताना 6-7 आमदार आपल्या गोटात ओढले आणि काँग्रेसला 3-4 आमदार जमावता आले नाही. तर त्याच न्यायाने जर इथे त्यांनी हा काँग्रेसचा फार मोठा मास्टर स्ट्रोक आहे असं मला वाटतं की त्यांनी स्वतः माघार घेतली सिद्धरामय्यांनी आणि जनता दलाला त्यांनी पुढे केलेला आहे. अर्थात अशी संधी जनता दलाला पुन्हा येणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी या संधीचा स्वीकार केलेला आहे असं दिसतं आहे. आणि मला तरी आत्ता असं वाटतं या क्षणी की कर्नाटकामध्ये जनता दल काँग्रेसच्या पाठिंब्यावरती सरकार स्थापन करेल. जनता दल काँग्रेसच्या पाठिंब्यावरती सरकार स्थापन करेल हे असं चित्र सध्या तरी दिसतं आहे. मात्र हरीशजी पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हा इतका कॉन्फिडन्स तरी आता काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राहिला आहे का? म्हणजे जर एका हिंदीतल्या जर त्या म्हणीबंदीसारखं बोलायचं झालं, कभी खुशी कभी गम, का बाबा इथे तर स्वतःचा विजय असूनही आपल्या सत्तेत येता येत नाही आहे, मात्र तरीही पाठिंबा द्यावा लागतोय आणि कुठेतरी फक्त आणि फक्त भाजपाला सत्तेपासून लांब ठेवतोय, एवढाच काही तो आसुरी आनंद, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, आसुरी आनंद हा काँग्रेसला घेता येणार आहे का? शेट्टे साहेब, एक लक्षामध्ये घ्या, काँग्रेस पक्ष कधीही आसुरी आनंद घेत नाही. राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की अनेक वेळेला काँग्रेस पक्षाने इतर पक्षांना समर्थन देऊन त्यांना नेतृत्व दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये HD देवेगौडा एक आहेत, चंद्रशेखरांना दिलेला होता, अनेक मंडळी आहेत, कळलं का नाही? त्यामुळे कोणाला तरी द्यायचं आहे आणि आसुरी आनंद घ्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाला सत्ता नाही मिळाली नाही म्हणून आम्हाला आसुरी आनंद होतो आहे वगैरे वगैरे काही कारण नाही. आत्ता मी आपल्याला सांगतो, आसुरी आनंद जे आहे आणि या ठिकाणी देशाचं राजकारण जर कोण करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष करताना दिसतोय. आता ज्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुद्धा आसुरी आनंद काय म्हणाले की जर काँग्रेसने मागच्या दारामध्ये जर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर कर्नाटक. आता ज्या पत्रकार परिषदेमध्ये गेले किती वेळात गेले काय त्यांच्यावरती गुन्हे आहेत की जर भानगडीमध्ये मागच्या दारामध्ये जर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न टीका करता तर कर्नाटक तुम्ही कुठे आहात मान्य करणार नाही, शोध घेणार ठिकाणी धमकावण्याचा स्वर त्यांचा. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय तसं की पुन्हा एकदा प्रचाराच्या दरम्यान भाजपचे प्रवक्ते आपल्या या चर्चेमध्ये नाही आहेत, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर घेतलं असतं की आमचा तो बाळ्या आणि तुमचं ते कार्ट ही म्हण भाजपच्या नेत्यांनी पुरेपूर आणि त्याला मतदार आचरणामध्ये आणले. जसं मगाशी श्रीकांतजींनी सांगितलं की मणिपूरमध्ये त्यांनी जमवाजमव केली, गोव्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करू दिली नाही, तिथेही झालेलं आहे. मात्र ह्या वेळेला जे होतंय त्यावेळेला तुमची ती राजकीय खेळी असते, मात्र ज्या वेळेला काँग्रेस करायला लागतं त्यावेळेला ते मागच्या दारांनी राजकारणात एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्त्यांनी आपण या मुद्द्यावरती नको बोलूया. श्रीकांतजी, राजकारण जे पुढच्या काही दिवसांमध्ये दिसणार आहे आणि मगाशी जसं आपल्याला यांनी ज्येष्ठ वकील वरुणजीकर यांनी सांगितलं की आता एकदा अनेक केसेस भाजपचे काही दिवसांमध्ये या कर्नाटकच्या उत्तर न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये बाळ्या कोर्टामध्ये देखील ते दाखल होऊ शकतात. जुन्या भाजपच्या नेत्यांनी पुरेपूर ओपन होऊ शकतात. आपल्या आचरणामध्ये तमिळनाडूचं उदाहरण बघितलं, श्रीकांतजींनी सांगितलं की मणिपूरला त्यांनी ज्या दिवशी शपथ
तिथेही झालेलं आहे. मात्र ह्या वेळेला जे होतंय त्यावेळेला तुमची ती राजकीय खेळी असते. मात्र ज्या वेळेला काँग्रेस करायला लागतं या ज्या वेळेला ते मागच्यादारांनी राजकारणात स्वायत्त आहेत. मात्र पण गेल्या काही दिवसात त्यांच्या स्वायत्ततेवरती अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राजकारण आहेत नाही याबाबत मला काही स्टेटमेंट करायचं आहे आणि मग अशी जसं आपल्याला पण मला असं वाटतं की या दोन्ही संस्थांच्या बाबतीत जे आहे ते अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. सीबीआय हा तर पिंजऱ्यातला पोपट आहे अशा पद्धतीची टीका सीबीआयवरती झालेली आहे. तेव्हा उदय भारुंजी ज्येष्ठ वकील आहेत दाखल होऊ शकतात. जे सांगितलं की गेले पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक केसेस रिओपन होऊ शकतात. तमिळनाडूचं उदाहरण बघितलं खटले दाखल होऊ शकतात. शशिकला ही शक्यता नाकारता येत नाही पण कदाचित जेलमध्ये त्याच्यामुळे हा देखील एक परत एकदा भाजपाकडे बाकीचे लोक वळतील त्या धाकाने वगैरे असं मानणं मला असं वाटतं की लगेच सीबीआय घ्यायचं ठरेल. काय परिस्थिती आहे संस्था काय खटले म्हणतो की त्या स्वायत्त आहेत होतात काय गेल्या काही दिवसात त्यांच्या स्वायत्त खटलेवरती न्यायालयात दाखल होतात प्रश्न याच्यावरती या गोष्टी त्या तशा आहेत नाहीयेत. काही दिवसांमध्ये असे वेगवेगळे शब्द पुढच्या काही दिवसांमध्ये ऐकायला येऊ शकतात, चर्चेला येऊ शकतात. मात्र नागरिकांनी नेमकं कदाचित काय अपेक्षा करावी हा प्रश्नच उपस्थित होतो आहे. मुळातच स्थिर सरकार लगेच सांगणं आरजेडी सॉरी जेडीएस आणि खटले काँग्रेस कर्नाटकला देऊ शकेल असं वाटतं. खटले न्यायालयात दाखल होतात याच्यावरती या गोष्टी त्याच्या आधी मला एक मुद्दा आपण बघतो की 104 जागांवरती आता सोनारी त्या 104 जागांवरती भाजपाला काँग्रेसच्या खेळीमुळे मिळवलेला मला असं वाटतं. कारण याचं असं की मेघालय असो लांबच राहिलेले छोटी छोटी राज्यांची खेळी आज काही दिवसांमध्ये काँग्रेसने कर्नाटकाच्या संबंधी खेळली. मात्र आणि याच्यामध्ये भाजप इथे उतरतो आहे असला मी जातोय महेश तुमच्याकडे दक्षिण द्वार स्थिर सरकार कर्नाटक तिथे आरजेडी सॉरी जेडीएस आणि सक्सेसफुल झाली यांची काँग्रेस हे कर्नाटक त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक फटका असणार आहे बीजेपीसाठी आणि काँग्रेसच्या आधी आणि जेडीएस नक्कीच एक चांगली जमेची बाजू आहे की बाबा ते आता एक सरकार स्थापन करू शकतात. आता सोनारजीपाल लोहांना कधी निमंत्रित असतील की आधी सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेसच्या खेळीमुळे तो वेगळा असं मला म्हणावं असं वाटतं. कारण याचं असं की जेडीएस मेघालय असो मणिपूर त्यांच्या निर्णयावर ठाम छोटी राज्य अजून राज्यात निर्णय घेतलेला नाहीये काँग्रेसने त्यांना पाठिंबा दर्शवला पण जेडीएस काहीतरी खेळ म्हणजे कर्नाटकातून निर्णय घेतला कारण त्यांना बीजेपी बरोबर जाणं तसं त्यांच्या फ्युचर राजकारणासाठी परवडणार आहे असं मला वाटतं. त्यांच्या दोघांच्या विचारधारा वेगळ्या तरी त्यांचं काँग्रेस बरोबर गेलं तर त्यांच्या प्रतिष्ठेला तिकडे धक्का नाही बसणार. त्यांची एंट्री बंद होते. समविचारी पक्ष असल्यावर हे सक्सेसफुल तिथे स्थिर सरकार देऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा नंबरचा जर हे गणित बघितलं आणि काँग्रेसनेही दोन्ही जेडीएस पार्टीला मिळून म्हणजे काँग्रेस आणि जेडीएसला मिळून सरकार स्थापन जनतेने जास्त मतं दिली. राज्यपाल त्यांना कधी 116 झाले तर त्यांना जनतेने जास्त त्यांच्यामुळे जनते जर कंबाईन तुम्ही आता कारण मी हे विभागणी अशासाठी करतोय हे तीन वेगवेगळे जरी पक्ष असले तरी एका बाजूला धर्मनिरपेक्ष पक्ष आणि एका बाजूला हिंदुत्वाचा अजेंडा शिवाय जे काही जेडीएस बाबींबद्दल नेहमी त्यांचा म्हणजे त्याच्याबद्दल विचार करणारा घेतला. अशा दोन पक्षांची विभागणी होऊ शकते म्हणजे अशा दोन बाबींसाठी परवडणार पक्ष असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या अगदी बरोबर तुम्ही म्हणतात की या दोन बाबींमध्ये ही विभागणी होऊ शकते. मात्र या विभागणीमुळे मुळातच कर्नाटकच्या जनतेला स्थिर सरकार मिळणार आहे का या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच राहत आहे. आणि त्याचबरोबर राज्यपालांनी जो निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत संपूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यायचं नाहीये. मी जातो श्रीकांतजी तुमच्याकडे. ज्या वेळेला तुम्ही सगळ्या निवडणुकीचा कल किंबहुना याचा सर्वे करत होता भाजपाला इतकं घवघवीत यश मिळेल याची अपेक्षा किंबहुना याची चुणचुण तुम्हाला तिथे लागली होती का? त्रिशंकू विधानसभा होते आहे. मात्र या त्रिशंकू विधानसभेनंतर नागरिकांना माझा मुद्दा मी जाणीवपूर्वक या नागरिकांच्या मुद्द्यावर येतोय. कारण की सत्तेच्या स्थापनेमध्ये प्रत्येक पक्ष आपला राजकीय स्वार्थ हा साधून घेणार आहे. नागरिकांना यातनं काय मिळणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे. नाहीतर परत मागच्या वेळेसारखं सत्तेसाठी एकत्र आलो किंवा राज्यामध्ये जे होतंय राज्यपालांनी बाहेर
पडायचं नाहीये आणि सत्तेत विरोध पण करायचा आहे की असंच जर शिवसेनेसारखं काम तिथल्या जर पक्षांमध्ये जर चालू राहिलं तर मी जातो श्रीकांतजी तिथला राज्यकारभार या वेळेला तरी चालेल. सगळं या निवडणुकीचा सर्वे दरम्यान आमच्या असं लक्षात आलं की सर्वे करत होता भाजपा हा सगळ्यात मोठा राज्यातला सिंगल लार्जेस्ट पार्टी जो आहे तो अपेक्षा किंबहुना अंदाज असं मला असं वाटत होतं तुम्हाला तिथे लागली होती 97 जागांपर्यंत विधानसभा होती आहे. मात्र या त्रिशंकू विधानसभेनंतर नागरिकांना माझा मुद्दा मी जाणीवपूर्वक या नागरिकांच्या मुद्द्यावरती होतो कारण की सत्तेच्या स्थापनेमध्ये प्रत्येक पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधून घेणार आहे. नागरिकांना यातनं काय मिळणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे. नाहीतर परत मतदारांकडनं सत्तेसाठी एकत्र आलो राज्यामध्ये जे होत आहे मान्य करायला हवं. सत्तेतनं बाहेर पण पडायचं नाहीये आणि सत्तेत राहून विरोध पण करायचा आहे. असंतोष आम्हाला दिसून राहिला नाही अँटी इनकम पॉलिसी ज्याला पक्षांमध्ये जर चालू राहिलं नव्हतं मुळात तिथला राज्यकारभार हा सुरळीत चालेल का. 3 मेच्या नंतरचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये भाजपाचा जो ग्राफ आहे तो वाढत वाढत भाजपा हा सगळ्यात आधीचे ज्या सर्वेक्षण होते लार्जेस्ट त्याच्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे अशी एक शक्यता आम्हाला दिसत आहे. 93 जागांपर्यंत 3 मेच्या नंतरचे जे सर्वेक्षण आले रिपोर्ट भाजपाला जागा मिळतील भाजपाचा ग्राफ वाढत गेला जास्त जागा. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की 4 आहे काही स्थिर सरकार राहील का. 104 जागा मला असं वाटतं की आता हा दोघा पक्षांच्या मॅच्युअर अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे आणि याच्यातही मला असं वाटतं आहे सध्या जर भाजपला रोखायचं मतदारांकडनं एकाच नव्हते हा अंडर करणे ही आता मान्य करायला हवं. विरोधी पक्षांचं अपरिहार्यता आहे किंवा त्याच्यामुळे काँग्रेस विरुद्ध असंतोष आम्हाला दिसून आला नाही. अँटी इन्कम त्यांना मोदींना विरोध करायचा असेल त्यांना थांबवायचं असेल रोखायचं असेल परंतु तरीही दक्षिणेचा प्रवेशद्वार परत 3 मेच्या नंतरचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये भाजपा नाईलाजानं का होईल वाढत वाढत पण एकत्र नांदावं लागेल. दुसरा कोणताही पर्याय नाहीये. बहुमतचा शत्रू तो आपला मित्र ही राजकारणातली सगळ्यात सोपी म्हण आहे आणि आता याच म्हणीचा पुरेपूर उपयोग काँग्रेस आणि जनता दल करून घेताना दिसतंय. मुळातच या सगळ्या निर्णयामुळे असं जरी झालं हे दोघे एकत्र जरी आले तरीही जनता दल हा काँग्रेसच्या सरकार भर भाजपाला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा प्रश्नामुळे त्यांची इच्छा असो अगर नसो पण त्यांना मोदींना विरोध करायचा असेल त्यांना थांबवायचं असेल त्यांना रोखायचं असेल आणि दक्षिणेचं प्रवेशद्वार परत भाजपासाठी असं वाटत असेल त्यांना नाईलाजानं का होईना अगदी बरोबर. दुसरा कोणताही पर्याय नाहीये. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. अगर आपको शुगर है तो खांसी के दौरान ले सकते हैं 100% आयुर्वेदिक तुलसी युक्त मुल्तानिको का कफ लिक्विड विद नो एडेड शुगर और कोई साइड इफेक्ट भी नहीं. सत्तेत येऊन 3 वर्ष जरी झाली असली स्टेऑन प्रस्तुत उत्साह जोश आणि ताकद यासाठी प्रस्तुत बातमी आणि बरच काही उत्साह जोश आणि ताकद यासाठी सत्तेत येऊन 3 वर्ष जरी झाली असली असो कसली ही घाई पकडायची असो लोकल स्टेऑन प्रस्तुत उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेऑन पॉवर कॅप्सूल सह प्रायोजन कमी वेळात फास्ट अपडेट ताकि बदलते मौसम के साथ वास्तुशास्त्र कसं पाळायचं घर निवडताना कायदेशीर काळजी कशी घ्यायची बिल्डर वास्तुशास्त्र तज्ञ सर्वांचा सल्ला तुम्ही घर बसल्या बांधकाम प्रकल्पाची माहिती मिळवा तेही घर बसल्या
होम स्वीट होम पहा दर शनिवारी दुपारी 1:26 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी सकाळी 10 फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. हावरे प्रॉपर्टीच्या टागोर नगर विक्रमी साईट विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा 8080334466. सह प्रायोजक नव्या काळातील शेतीचे नवे प्रकार समजून घर बसल्या शेती काय सांगतात तुमचे ग्रह, काय सांगते तुमची वास्तू. आता चिंता नकोच, आता होईल आनंदाची सुरुवात. तुमच्या आयुष्याशी सुसंवाद साधण्यासाठी राशी संवाद. त्यामुळे जय महाराष्ट्राचा एक वेगळा प्रयत्न नव्या काळातील शेतीचे नवे प्रश्न समजून उत्तर शोधणारा शेती मित्र. दररोज संध्याकाळी आणि सकाळी 6 फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. फक्त आपल्या आपले शिक्षण आपले संस्कार आणि एनर्जी असलेल्या बदामासोबत. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचं कर्नाटका निवडणुकीचं महाकव्हरेज. बघा कशी असते परिस्थिती. काँग्रेसने आघाडी घेतली होती, नंतर भाजपनं आघाडी घेतली. भाजप बहुमताकडं सहज वाटचाल करेल असं वाटलं होतं. जरी ते ट्रेंड्स किंवा गल होतं, तरी भाजप बहुमताच्या जवळ जाईल. भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष येत. पण ब्रेक नंतर सरकार जय महाराष्ट्र खात्री लायक सांगता येत नाहीये. अजूनही पूर्ण निकाल हाती आलेला नाही. अजूनही विजयी आघाडी घेतली भाजप बहुमताकडे प्लस सहज आघाडी म्हणजेच आपण आघाडीचा विचार जरी ते ट्रेंड्स किंवा 104 ठिकाणी भाजपच्या आमदार हे आघाडीवरती आहेत. भाजप त्यांना तेवढा जागा मिळू शकतात म्हणजे सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला ह्या 77 ठिकाणी पण आघाडी आहे सरकार जागा त्यांना मिळू शकतात. याविषयी जनता दल सेक्युलर हे 39 ठिकाणी अजूनही आघाडीवर पूर्ण निकाल हाती आलेला असा आहे की आता राज्यपाल वजूभाई वेला प्लस आघाडी काय निर्णय म्हणजेच आपण आघाडीचा विचार केला राज्यपालांचा पिरा ठिकाणी भाजपचे आपल्या सस्त आमदार हे आघाडीला स्मरून हा निर्णय घ्यायचा आहे.
सिंगल लार्जेस्ट पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पाचारण करायचं एवढा जागा त्यांना मिळू शकतात. पोस्ट पोल अलायन्स झालंय आमचं असं सांगणाऱ्या 39 काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या आघाडीला पाचारण करायचं असं आहे की आता राज्यपाल काँग्रेस भाई वेला हे केलेली आहे. हा काय निर्णय तिला मास्टर स्ट्रोक म्हटलं जातं. राज्यपाल यांचं प्रेरोगेटिव्ह आहे की काँग्रेसने आपल्या सत्तेचा दावा हा जनता दल सेक्युलर बरोबर की सिंगल लार्जेस्ट सांगितलं पण मुख्यमंत्री हा जनता दलाचा असायचं असं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसनं एक पाऊल मागे जरी घेतलं असेल तरी ही एक सेक्युलर आघाडीला पाचारण करायचं त्यातही काँग्रेसनं जी खेळी केलेली आहे त्या मास्टर स्ट्रोक म्हटलं जातं. ते या अर्थानं काँग्रेस मोठी खेळी मानता येईल. दावा स्वामी यांना तुम्ही मुख्यमंत्री करा सेक्युलर बरोबर जनता दल सेक्युलरला पाठिंबा देतोय पण मुख्यमंत्री हा जनता दलाचा असेल असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. काँग्रेसनं एक पाऊल मागे जरी घेतलं असेल तर ही एक देवेगौडा देशाच्या राजकारणातली मोठी खेळी मानता येईल आणि कुमार स्वामी यांना तुम्ही मुख्यमंत्री करा आम्ही जनता दल सेक्युलरला पाठिंबा देतोय. त्यामुळं अशी कर्नाटकाशी गळ अजूनही स्पष्ट सोनिया गांधी नाही माहिती मिळते आहे. सर्व काही राज्यभागातलं चित्र अजूनही वजूभाई वेला यांच्या सर्व काही अवलंबून आहे. वजूभाई वेला यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे. त्यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे आणि राज्यपाल वजूभाई वेला यांनी आधी जो जाहीर केलेला आहे पूर्ण निकाल जो पर नाही पूर्ण निकाल येतल्याही पक्षाला तोवर सत्ता स्थापन कुठल्याही पक्षाला पाचारण करणार सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करणार नाही. निवडणूक नंतर आघाडी पोल अलायन्स म्हणजे निवडणूक काँग्रेस आघाडीची जनता दलाची ऑफर काँग्रेस आणि निमंत्रणाची जनता दलाची ऑफर आहे निमंत्रणाची आम्हाला पाचारण त्यांनी सांगितलेलं नाही त्यात स्वीकारेल की नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यात सर्वात मोठा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी सांगितलं. भाजपला आपण बोलू पाहतो का हेही त्यांनी सांगितलेलं नाही. सगळं काही गुणस्थात आहे. वजूभाई वेला यांची राज्यपाल ठरली आहे. वजूभाई वेला यांची भूमिका खूप निर्णायक ठरली आहे. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत आपल्यासोबत. श्रीकांत देशपांडे आहेत, महेश भाऊसाहेब चव्हाण आहेत आणि भाऊसाहेब आसबे आहेत. भाऊसाहेब मला तुम्हाला निवडणुकीनंतरचा पेस जो एक ठिकाणी आलेला म्हणून निवडणुकीनंतरचा पेस इकडच्या काळात अनेक ठिकाणी आलेला आहे. तर मग रिसेंट पासपूर मिझोरम गोव्याच्या काळात जर बघितलेलं आहे तर मग सिंगल लार्जेस्ट गोव्यामध्ये आपण तसं भाजपला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनून सुद्धा सिंगल लार्जेस्ट पार्टी केली पण भाजपनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनून सुद्धा इंटरेस्टिंग सत्ता स्थापन केली. म्हणजे इथं तर भाजप इंटरेस्टिंग बहुमतापासून सुद्धा भाजप भाजपला पूर्ण बहुमत 10-12 जागांनी बहुमतापासून भाजप दुसरीकडं काँग्रेस आणि जनता दल 10-12 जागांनी एकत्रित दूर केली आणि दुसरीकडं काँग्रेस आकडा सेक्युलरची अशा वेळी बेरीज राज्यपाल काय निर्णय घेऊ शकतात बहुमताचा आकडा पार पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहात राज्यपाल काय निर्णय घेऊ शकतात कारण तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहात अभ्यासक काय राज्यपालांनी निर्णय घ्यावा असं तुम्हाला क्लॅरिटीविषयी सुप्रीम कोर्टाने सरकारी या कमिशन निकालामध्ये क्लॅरिटी दिलेली आहे. खरं तर ही सरकारी या कमिशनवर शिफारस केलेली होती 2005 निकालामध्ये. सुप्रीम तरतूद अशी आहे की निकालानंतर त्याच आधारावरती गोव्यामध्ये भाजपच्या एखाद्या पक्षाला अब्सोल्यूट बहुमत तरतूद अशी आहे की निकालानंतर जर गव्हर्नरने आधी पाचारण केलं पाहिजे एखाद्या पक्षाला अब्सोल्यूट बहुमत मिळालं त्रिशंकू स्थिती त्या पक्षाला तर ज्यांनी पीपल अलायन्स केलेली होती जर असा कोणताही पक्ष नसेल त्रिशंकू स्थिती असेल तर ज्यांनी प्रीपोल अलायन्स केलेली होती प्रीपोल आणि जे बहुमताच्या पलीकडे आहे स्थिती नसेल त्यांना तुम्ही पाचारण केलं पाहिजे. सिंगल लार्जेस्ट पार्टीमध्ये कोणी प्रीपोल अलायन्स केलेली सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवता तशी स्थिती नसेल गव्हर्नरला स्थिती सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवता पण सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवता किंवा इतर पक्षांचा गव्हर्नरला आपण तिथे इथे जर आपण गाठू शकतोय म्हणजे 104 हा पक्षांचा किंवा इतर पक्षांचा पुरावा द्यावा लागतो. अपक्ष केवळ दोन आहे जर आपण स्थिती पाहिली तरी 104 चा गेले हा फायनल आहे असं आपण जर समजलं नाहीये अपक्ष त्यानंतर जी दोन आहे ती म्हणजे की पोस्ट पोल अलायन्स आहे आपण एकत्र येत आहे दोन जरी भाजपच्या बाजूने गेले ती बहुमताच्या पलीकडे तरी भाजप स्थिती जेडीएस आणि काँग्रेसची आहे. त्याच्या माझ्या मते जसं गोव्यामध्ये घडलं अगदी त्याच पद्धतीने आणि कर्नाटक मध्ये गव्हर्नरला जेडीएस आणि काँग्रेस आहे ती म्हणजे सरकार स्थापनेसाठी पाचारण करावं लागेल की पोस्ट श्रीकांत अलायन्स आहे ते एकत्र येत आहे आणि त्यांची जी संख्या आहे ती बहुमताच्या पलीकडे अशी स्थिती जेडीएस आणि काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे माझ्या मते जसं गोव्यामध्ये घडलं अगदी त्याच पद्धतीने इथं कर्नाटक मध्ये गव्हर्नर वर्ष होते जेडीएस आणि काँग्रेस रॅपो हा गृह खात्याबरोबर श्रीकांत देशपांडे हा प्रश्न महत्त्वासाठी की राज्यपालांच्या भूमिकेवर वेला शंका घ्यायची ही वेळ नाही. गुजरातच्या मोदी सरकारची घेऊही नाही नरेंद्र मोदी गुजरातचा मुख्यमंत्री सर्वस्वी निर्णय त्यांना घ्यायचा त्यांचा तो पेरोगेट मंत्री होता
त्यांनी जर का हा विचार केला रॅपो हा पीपल अलायन्स बरोबर चांगला असेल, आघाडी गृह खात्याबरोबर चांगला असेल, आता ते काय अलायन्स म्हणजे निवडणूक खरं तर राज्यपालांच्या भूमिकेवरती शंका घ्यायची, त्यांना पाचारण करायचं की सिंगल लार्जेस्ट पार्टी नाही भाजपला संधी द्यायची, तरी सुद्धा तुम्हाला एक सर्वस्वी निर्णय त्यांना घ्यायचा, कदाचित भाजप अशा वेळी त्यांनी जर का हा विचार केला याचं कारण की पीपल अलायन्स प्रकरणामध्ये आता पोस्टपोल अलायन्स म्हणजे निवडणुकीनंतरचा अलायन्स आघाडी दाखवत आहेत, तर त्यांना पाचारण करायचं की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला संधी द्यायची, तुम्हाला एक अशी धुमधुकी शंका वाटते राज्यपालांना ही खात्री लागेल जर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते भाजपला बोलवत असेल, कारण बघा खात्री करून घ्यावी लागेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात ओळख परेड करून ही खात्री करावी लागेल जो सगळ्यात मोठा पक्ष असेल त्याला बहुमताला आवश्यक असेल माणसं लागतात सांगितलं सदस्य लागतात त्यांनी एवढे ते भाजपा आहेत अशा अटी घातलेल्या आहेत त्यांना करावं लागेल, आता त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला आता विवेकात मेजॉरिटी मिळाली आहे असं आपण म्हणू शकतो, आणि याच्यामध्ये राज्यपालांना ही खात्री करावी लागेल जर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते भाजपला बोलवत असतील 110 जागा आणि 6 इंडिपेंडेंटचा सपोर्ट त्यांना ही खात्री करून घ्यावी लागेल, तर ते त्यांना संख्या किंवा ओळख परेड करून खात्री करावी लागेल तेवढी नाही जेवढे बहुमत हा निकाल खूपच इंटरेस्टिंग या सदस्य लागतात इथून पुढे सरकार स्थापनेच्या ज्या कवायती हे त्यांना किती दिवस चालतील याचा नेम नाही, खरं म्हणजे राज्यपालांचा म्हणजे राज्यपालांचं समाधान नेमकं कधी होईल तर का कायदेशीर अभिप्राय घेऊन निर्णय घेतो विवेकाधीन निर्णय आहे असं आपण एक दोन दिवस काढू शकता, याच्यावर घटनात्मक पेच झाला असं जर का वाटत असेल तर ते तिथेही वेळ घेऊ शकतात, मला असं यामध्ये एक पुसटशी व्यक्त होते तशी चर्चा सुद्धा आहे की आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण काय होईल का, म्हणजे काही आमदार जर का भाजपनं मग ते जनता दल सेक्युलरचे असतील किंवा काँग्रेसचे असतील फोडले 110 जागा होत्या आणि ते आपल्या गोटात दाखवले मत नव्हतं असं काही 110 जागा आणि 6 इंडिपेंडेंट थोडा सपोर्ट दाखवून त्यांनी सरकार, तर मुद्दा असा आहे की इंडिव्हिज्युअल आमदार त्याला इतर आता ते त्यांना संख्या मर्जीने पाठिंबा देता येत नाही, अपक्षांची संख्या आहे त्या व्हीपनं जो पद्धतीनं त्यांना मतदान करावं लागतं, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोणताही आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकत निकाल खूपच इंटरेस्टिंग सदस्यत्व लगेच इथून पुढे सरकार साहेब दुसरी एक शक्यता अशी आहे की जर यांनी गव्हर्नमेंट फॉर्म केलं दिवस फ्लोर टेस्ट असेल त्या टेस्ट मध्ये राज्यपालांचं समाधान नेमकं कधी होईल आणि ते काँग्रेसच्या काही आमदारांना अनुपस्थित कायदेशीर तज्ञांकडून अभिप्राय त्यामुळे जर ते सरकार कोसळलं घेतो असं त्यांनी म्हटलं, पण त्यावेळेस राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला बोलवलं पाहिजे याच्यावर तिथं पेच झाला असं जर का त्यांना वाटत असेल झाल्यानंतर म्हणजे हा यांचा जो 104-107 आहे ते होऊ शकतात मला असं वाटतं, हे 20 आमदार जे आहे ऑपरेशन लोटस मध्ये त्यांनी हेच केलेलं होतं 20 एक आमदार फोडलेले होते तशी चर्चा आणि जेडीएस नंतर ते भाजपच्या फोडाफोडी जर लढवली होईल का म्हणजे अशी शक्यता आहे, पण ती नंतरची काही आमदार जर का सुरुवातीला किमान फ्लोर टेस्ट होईल जनता थोडाभर तरी जेडी म्हणजे कुमारस्वामी सेक्युलरचे असतील किंवा काँग्रेसचे सकाळपासून फोडले करतोय निकाल जसे जसे पुढे सरकले जसं ते आपल्या गोटात दाखवले परिस्थिती बदल असं काही होऊ शकतं सध्याची जी थोडं तपशीलात स्पष्टीकरण 104 आणि 77 तर अशी परिस्थिती मुद्दा असा आहे की इंडिव्हिज्युअल आमदार जो आहे त्याला कारण तर कोणत्याही पक्षाला स्वमर्जीने पाठिंबा देता येत पक्षाचा जो व्हीप आहे पण जसं जो आदेश दिला त्या पद्धतीने रंगत आहे शेवटच्या मतदान करावं लागतं, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोणताही आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही इच्छा असली तरी कारण त्यांचं सदस्यत्व लगेच बाधित होऊ शकतं, पण दुसरी एक शक्यता अशी आहे की जर यांनी गव्हर्नमेंट फॉर्म केलं आणि जेव्हा फ्लोर टेस्ट असेल त्या टेस्टमध्ये जर भाजपनं एखादा मतदारसंघ जेडीएस आणि काँग्रेसच्या काही आमदारांना अनुपस्थित राहायला भाग पाडलं घोडेबाजार करून किंवा आता त्यामुळे जर ते सरकार पण त्यावेळेस मग राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला बोलवलं पाहिजे मिक्स बॅग तिथं अशी शक्यता आहे की यांचं सदस्य बाद झाल्यानंतर यांचा जो 104-107 आहे तेच बहुमताचा होतो बहुमताचा होतो आणि नंतर हे 20 आमदार जे आहेत ऑपरेशन लोटस मध्ये त्यांनी हेच केलेलं पर्टिक्युलर एका पक्षाला मानणारा मतदार नसेल काँग्रेस आणि जेडीएस भाजपच्या तिकिटावरती जी असते त्यांनी निवडणूक लढवलेली मतदार फ्लोटिंग शक्यता आहे पण ती नंतरची शक्यता मतदारसंघात मला असं वाटतं सुरुवातीला किमान फ्लोर टेस्ट होईपर्यंत आठवडाभर आणि त्या मतदाराचा तोपर्यंत कुमारस्वामी ज्याला मतदान करायचं असतं त्या मतदारसंघाच्या मतदारांचा निर्णय स्वतःचा ठरलेला असतो आणि साधारणपणे 4-5% आता फ्लोटिंग वोटर करतोय की ज्याचा निकाल झालेला नसतो पुढे सरकले जसं जसं मतमोजणी किंवा एखाद्या याला उदाहरणार्थ मोदींची
मोदींच्या बाजूने त्याचं मत जाऊ शकतं. आता सध्याची राहुल गांधींची सभा झाली आणि त्याच्यावर काँग्रेस असा फ्लोटिंग वोटर जो आहे अशी परिस्थिती येईल अशी आपल्याला कल्पना तशी आली नाही. तो कदाचित निर्णायक ठरू शकतो. अजून एक उदाहरण देतो पण जसं ना की हीच निवडणुकीची रंगत कणकवली विधानसभा 2009 साली प्रमोद जठार विरुद्ध हे सांगतायत रवींद्र फाटाची लढाई झाली होती आणि त्यात मतांनी रवींद्र म्हणजे याचा अर्थ कास्ट पॅटर्न वोटी ज्याला आपण म्हणू तशी होती. मला त्यांच्या कामी आलं विचारायचं 37 मतांनी त्यांना आपण एखादा मतदारसंघ सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये जठार किंवा तिथं आपण मग म्हणू हे पुढे होते काँग्रेस सेक्युलर पुढे होती आता वोकालिगांची नंतर जेडीएस नंतर शेवटच्या फेरी अखेर अवघ्या 37 मतांनी ते विजयी झाले. पण असा एक मला आणि नंतर तुम्हाला एकच कॉमन प्रश्न आहे मग हे शेवटच्या फेरीपर्यंत असे उलट फेर मला विचारतो का होतात आणि कशा पद्धतीने होतात अशी काही मतदारसंघ असतात कमी मताधिक्याने एखादा उमेदवार उलटफेर होऊ शकतात. आता जो निकाल तुम्हाला दिसतो की तो आघाडीचा पर्टिक्युलर एका पक्षाला मानणारा मतदार नसेल काँग्रेस 77 तर त्याच्यामध्ये उलटफेर होण्याची शक्यता तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये की या दोन पक्ष मतदार फ्लोटिंग वोटर आहे जास्त मतदारसंघात मला निवडून आलेले आमदार त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये निर्णय कमी मताधिक्याने आणि त्या मतदाराचा तोपर्यंत निर्णय ज्याला मतदान करायचं असतं म्हणजे फटका कोणाला जास्त मतदारांचा निर्णय स्वतःचा तत्पूर्वी तुम्ही जो आधी प्रश्न विचारला आणि साधारणपणे 4-5% असा फ्लोटिंग वोटर असतो ज्याचा निर्णय मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण सिद्धरामय्या हेच आहे गोष्टी बदामी ध्यानात घेऊन तेव्हा एखाद्या याला उदाहरणार्थ मोदींची सभा झाली कमी कार मोदींच्या बाजूने त्याचा मत जाऊ शकतो तेव्हा कळेल जेव्हा आपण बदामी मध्ये राहुल गांधींची सभा झाली आणि त्याच्या फॉर एक्झाम्पल बदामीमध्ये फ्लोटिंग वोटर असतो 65,000 प्रत्येक मतदार लिंगायत जे मतबँक आहे ती 50,000 कदाचित निर्णायक नायक समाज जो आहे तो 30,000 जे आहे 15,000 ते आपण पाहू शकतो. त्याच्यामुळे एवढं सिरियस कास्ट कॅल्क्युलेशन आणि त्यातही पोलर अडकवली विधानसभा मतदारसंघ बीजेपीकडे बी श्रीराम यांच्या बाजूने विरुद्ध कुरुबा जे आहेत किंवा रवींद्र फाटे यांच्या बाजूने त्याच्यामुळे लढाई केवळ 1700 मतांनी त्यात अवघ्या 37 मतांनी तसं मला वाटतं नॉर्थ म्हणजे नॉर्थचा पट्टा प्रमोद जठार जे आहेत ते विजयी झाले होते. या पट्ट्यांमध्ये निश्चितच असे काही मतदार आहेत की टक्कर ज्याला आपण म्हणू स्मॉल कास्ट आहे की ज्या फ्लोटिंग वोटर होते त्याच्यावरून त्यांच्या कामी आले आणि त्यांनी गुजरात मध्ये जवळपास 20 जागा अशा होत्या की त्या केवळ 2000 मतांच्या मार्जिनने सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये जठार हे सगळं क्लिअर झाल्यानंतर हे पुढे होते की काटेकीट सर पुढे होते झाले आणि या क्षणाला तुम्हाला सांगता येणार नाही मग नंतर भाजपला वजन होतं आहे जठारांच्या पार्टीवर. शेवटचा माझा सेन्स असा आहे की त्याचा भाजपला आणि ते विजयी झाले असं म्हणता येईल. हाच प्रश्न मला संशय साधलाय आणि नंतर तुम्हाला तोच सारखीच आहे पण जागा भाजपच्या जास्त आहे त्याचा अर्थ असा की हा फायदा उघड आहे की भाजपला कमी मार्जिनने त्यांनी जिंकलं की तो हा अशी काही जे कास्ट कॉम्बिनेशन आपण नेहमी चर्चा करतो की काँग्रेसच्या बाजूने कमी मतांनी तो काम करेल आणि भाजपचा जो निकाल तुम्हाला दिसतो इव्हन आघाडीचा कल जो दिसतो की भाजप किंवा जो शहरी भागातला काँग्रेस जो नोकरदार मतदारसंघ आपण या दोन पक्ष विषय तो त्यांच्या बाजूने आहे. तुम्हाला काय वाटतं खरंच काय दिसतं कारण भाजप दोन पक्षांपैकी आज आता जवळपास 10 जास्त कमीच दिसत आहेत काँग्रेसच्या तर म्हणजे निम्म्या जागेवर म्हणा निवडून आलेले आमदार म्हणा तर अशा वेळी ते कमी मताधिक्याचा खेळ त्यांनी किंवा जास्त मताधिक्याने आले असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सर्व बहुल भागात फटका कोणाला जास्त आघाडी आहे हे उघड दिसत आहे. तुम्ही जो आधी प्रश्न विचारला की त्याला आता अशा एकदा निकाल आल्यानंतर आणि थोडं विस्तृत कोणते कुठे असं काय घडलंय बघायला पाहिजे. मला वाटतं त्याचं पण मला असं दिसतं उत्तम उदाहरण सिद्धरामय्या हेच आहे असं कन्क्लुजन मी बदामी या मतदारसंघातून ते पूर्णपणे 1700 मतांची अपेक्षा होती आता हे मार्जिन कमी का राहून गेलेला नाहीये हे आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण बदामी मधलं कास्ट कॅल्क्युलेट त्यांनी जो अपेक्षा धरली होती ती पूर्ण होताना दिसत नाही आणि त्याच्या फॉर एक्झाम्पल बदामी मध्ये कुरुबा वोटर्स जे आहेत जे अन्यथा सिद्धरामय्या समाजाचे आहेत आणि मुस्लिम 65,000 आहेत तर लिंगायत जे जो त्याचा स्वतःचा मतदार बँक आहे ती 50,000 साधारणपणे हे सगळं गणित आहे ते नायक समाज जो आहे तो 30,000 आहे आणि मुस्लिम वर्क करताना दिसत नाही त्याच्यावरून असं दिसतं. त्याच्यामुळे एवढं व्हेरियस समाज कास्ट कॅल्क्युलेशन आणि त्यातही पोलरायझेशन पूर्णपणे लिंगायत जे आहेत ते बीजेपी दुसरं दलितकडे बी श्रीरामलु यांच्या बाजूने आणि कुरुबा जे आहेत किंवा मुस्लिम जे आहेत यांच्या बाजूने त्याच्यामुळे इथे केवळ 1700 मतांनी निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. तर तसं मला वाटतं नॉर्थ म्हणजे नॉर्थचा
चा पट्टा असेल किंवा खाली कोस्टल मधला पट्टा असेल, या पट्ट्यांमध्ये निश्चितच असे काही मतदार संघ आहेत की जिथे ह्या ज्या स्मॉल कास्ट आहेत की ज्या कोणत्या बाजूने जातात त्याच्यावरून निकाल ठरू शकेल असं. जसं गुजरातमध्ये जवळपास 20 जागा अशा होत्या की त्या केवळ 2000 मतांच्या मार्जिननं भाजपने जिंकलेल्या होत्या. ते मला वाटतं एकदा हे सगळं क्लिअर झाल्यानंतरच आपल्याला कळेल की ती काटेकी टक्कर कुठे झाली. या क्षणाला तुम्हाला सांगता येणार नाही की ते भाजपला त्याचा फायदा आहे की काँग्रेसला फटका बसला, पण मला असं वाटतं माझा सेन्स असा आहे की त्याचा भाजपला फायदा झालेला असावा याचा. हाच प्रश्न थोडासा मी तुम्हाला बदलून दोघांची सारखीच आहे पण जागा भाजपच्या जास्त आहे, त्याचा अर्थ असा की हा फायदा उघड आहे की भाजपला थोडा स्लाईट कमी मार्जिनने त्यांनी जिंकला. बदलून विचारतो तो हा की जे कास्ट कॉम्बिनेशनची आपण नेहमी चर्चा करतो की काँग्रेसच्या बाजूनं मुस्लिम दलित अहिंदा जो एक फॅक्टर होता तो काम करेल आणि भाजपच्या बाजूनं त्यांची जी पारंपरिक वोट बँक ती लिंगायतांची आहे किंवा जो शहरी भागातला मतदार आहे जो नोकरदार मतदारसंघ मतदार आहे तो त्यांच्या बाजूने आहे. तुम्हाला आता खरंच काय दिसतं कारण भाजपलाही पूर्ण बहुमत नाही. आज आता जवळपास 10 जागा त्यांना कमीच दिसत आहेत. काँग्रेसच्या तर म्हणजे निम्म्या जागेवरती त्यांचा पक्ष आलेला आहे. तर अशा वेळी कास्ट कॉम्बिनेशनचा खेळ किंवा समीकरण कसं झालं असण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की लिंगायत बहुल भागातून अर्थातच भाजपला आघाडी आहे हे उघड दिसत आहे. अहिंदामधला जो दलित वर्ग आहे त्याला आता एकदा निकाल आल्यानंतर आणि थोडं विस्तृतपणे याच्यावर वाचायला बघायला पाहिजे. पण मला असं दिसतं की सध्या तरी मी या असं कन्क्लुजन मी काढू शकतो की दलित समाज हा पूर्णपणे काँग्रेसला जशी अपेक्षा होती तशा पद्धतीने दलित समाज हा काँग्रेसच्या बाजूने गेलेला नाही आहे. हा माझा एक अंदाज आहे की बा त्यांनी जो अपेक्षा धरली होती तर ती पूर्ण होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित काँग्रेसला हा फटका पडलेला दिसतो आहे. अन्यथा जर का दलित आणि मुस्लिम एकत्र आले असते तर काँग्रेसला कुरूप जो त्याचा स्वतःचा मतदार आहे ते मिळून हे साधारणपणे हे सगळं गणित जे आहे ते 32-38% घरात जातं पण हे वर्क करताना दिसत नाही. त्याच्यावरून असं दिसतं की लिंगायत समाज हा काँग्रेसच्या बाजूने न जाता एकतर्फी पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेलेला आहे. दुसरं दलित समाज काँग्रेसला जसा अपेक्षित होता तसा तो गेलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की वक्कलिंग समाजातून काँग्रेसला कुठेही समर्थन मिळालेलं नाही, तो परत जनता दलाच्या पाठीशी बरोबर उभा राहिला आणि त्यानुसारच हे जातीय कॉम्बिनेशन जे आहे तर ते या निवडणुकीचं एकच वैशिष्ट्य आहे. मला ते खूप अप्रूप आहे म्हणजे कर्नाटकाचा वोट पॅटर्न बघितल्यावरती लिंगायत 17% मत आहेत, ती पूर्णच्या पूर्ण भाजपच्या पारड्यात येडियुरप्पांमार्फत गेली की काय अशी शंका येते आहे. कारण ज्या पद्धतीनं मतदान झालं किंवा त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसतं आहे, येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून भाजपनं प्रोजेक्टसुद्धा केलं होतं आणि दुसरीकडं वक्कलिंगा मतांचं आपण गणित धरूया तर ती सगळीच्या सगळी जनता दल सेक्युलरच्या पारड्यात पडली आणि त्यामुळंच त्यांचा वोटशेअरही जो आहे तो तितकाच दिसतो आणि जागासुद्धा 37% दिसत आहेत. मला यावरती प्रश्न भाऊसाहेब आजबे तुम्हाला असा विचारायचा आहे की लिंगायतांच्या बाबतीतलं काँग्रेसचं गणित हे पूर्णपणे चुकलं. येस, तर याच्यामध्ये श्रीकांतजींनी सांगितलं त्यात एक दोन मुद्द्यांची भर घालून तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. तर कास्ट पोलरायझेशन झालं याच्यात बिलकुल शंका नाही. लिंगायतमधला जो मेजर प्रपोर्शन आहे तो भाजपच्या मागे उभा राहिला. वोक्कलिंगामधला जो आहे तो निश्चितपणे JDSच्या मागे थांबला कारण 37 जागा म्हणजे मागचा परफॉर्मन्स 40 आता 37 म्हणजे ऑलमोस्ट तेवढ्याच जागा त्या शिल्लक आहेत. आता राहिलेत उरलेले 3 फॅक्टर ज्याला आपण अहिंदा असं म्हणतो, ज्याच्यामध्ये दलित आले, मुस्लिम मायनॉरिटी आणि OBC आले, ज्याच्यामध्ये कुरुबा पण आहेत. OBC ही कुरुबा कास्ट आहे. तर यांच्याबाबत मला वाटतं काँग्रेसला किंवा सिद्धरामय्यांना जी अपेक्षा होती की ते स्वतःला अहिंदा नेता म्हणून प्रोजेक्ट करायचे आणि त्यांची अशी अपेक्षा होती की अहिंदा समर्थन त्यांच्या मागे उभं राहील, तर ते राहिलेलं दिसत नाही. आता ते का राहिलं नसेल याच्या मागचं थोडंसं थोडक्यात मला कारणमीमांसा करू द्या. दलित मतं जी आहेत किंवा दलित मतबँक जी आहे ती खरं एकसंध तिथे नाही आहे. म्हणजे तिथे मादिगा आणि चलवादी किंवा राईट हँड आणि लेफ्ट हँड असं दलितांमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे चलवादी आहेत
जे स्पृश्य समजले म्हणजे अस्पृश्य आणि स्पृश्य दलित जे आहेत तर ते जे आहेत ते तुलनेमध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. आणि जे लेफ्ट हँड समजले जातात ज्यांना मादिगा असंही म्हटलं जातं त्यांचा हा नेहमी आरोप असतो की दलित वोट बँकेचा मेजर जो लाभ आहे तो या सेक्शनला झालेला आहे. आता हे जे नेमके मादिगा आहेत या मादिगांना भाजपने प्रामुख्याने आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दुसरीकडे जे डी एसने बी एस पीचा सपोर्ट मिळवलेला होता. म्हणजे दलित बँक ही 100% ब्रेक झाली ती पूर्णतः. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाहीये की जनता दल सेक्युलरची सगळे जे काही जागा येतील त्या केवळ वोकलिंगा मतांवरच येतील. नाही, बी एस पी मायावतीचाही फॅक्टर तेवढाच महत्वाचा आहे. तो कदाचित त्याचा प्रभाव किती मोठा असेल हे आपल्याला पाहावं लागेल. पण ज्या क्लोज कंटेस्टेड हे असतात की 2000 मतांनी निकाल ठरतो तिथे मात्र निश्चितपणेच बीएसपीचा फायदा झालेला असतो. तुम्हाला काय दिसतं आता ह्या ज्या 37 जागा आहेत जनता दल सेक्युलरच्या त्या सगळ्या त्या मैसूर पट्ट्यातल्याच आहेत जिथं वकलिंगा वोट बँक आहे की मायावतीची मदत मिळून इतर ठिकाणी सुद्धा जनता दल सेक्युलरला जागा मिळणार. माझं निरीक्षण मागच्या 2 निवडणुकींच्या आधारे पण असं सांगतं की यातल्या बहुतेक जागा माझ्या अंदाजाने 33 अराउंड जागा या मैसूर बेल्टमध्ये असणार आहेत आणि उरलेल्या 3-4 जागा आहेत त्या उर्वरित पट्ट्यामधल्या. बरोबर आहे, 30 जागा मैसूर बेल्टमधून उर्वरित पट्टा जो आहे त्यामध्ये जेडीएसचं तेवढं सामर्थ्य दिसत नाही. आणि दुसरा मुद्दा मुस्लिम वोट बँकेचा. मुस्लिम वोट बँकेबाबत असं झालं की एमआयएमनं जेडीएसला पाठिंबा दिला आणि मुस्लिम मतबँक ही दोन्ही पक्ष सेक्युलर असल्यामुळे म्हणजे जेडीएस आणि काँग्रेस असल्यामुळे त्याच्यामध्ये विभाजित झालेली होती. पुन्हा सिद्धरामय्यांना अशी अपेक्षा होती त्याच्यामुळे ते वारंवार प्रचारामध्ये असं अधोरेखित करत होते की जेडीएस ही बीजेपीची बी टीम आहे आणि हे दोघं एकत्र येऊन लढणार आहेत. तर त्याच्या मागची अपेक्षा होती की मुस्लिम वोट बँक ही काँग्रेसच्या मागे उभी राहील. ती पण उभी राहिलेली दिसत नाही. त्याच्यामध्ये पण स्प्लिट झालेलं दिसून येतं आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की लिंगायत दलित वोट बँक भाजपकडे काही प्रमाणात येणे आणि मुस्लिम वोट बँक पूर्णपणे काँग्रेसच्या मागे न थांबणे याचा परिणाम म्हणजे बीजेपीच्या 104 जागा. माझं अलीकडे एका ज्येष्ठ पत्रकाराशी बोलणं झालं होतं. ते कर्नाटकाच्या दौऱ्यावर होते आणि ते असं म्हणाले होते की जे डी एसची जी मुस्लिम मतं आहे खास करून सेक्युलर मतं आहेत ती जे डी एसपासून दूर जातील आणि ती काँग्रेसच्या पारड्यात जातील आणि त्यामुळं काँग्रेसला बहुमतापर्यंतचा आकडा पार करता येईल. पण तसं झालेलं दिसत नाही. निश्चित झालं जो जनता दल सेक्युलरचा जो सेक्युलर फेस आहे तो कायम राहिला कदाचित वकलिंगाच्या पलीकडे जाऊन त्यांना ती मतं मिळालेली आहेत. मला या पलीकडे जाऊन एक विचारायचं आहे श्रीकांत देशपांडे तुम्हाला की बघा काँग्रेसकडे सिद्धरामय्या मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे ते जी परमेश्वर म्हणजे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हे तीन नेते पाटील लिंगायत समाजाचे एम बी पाटील. हा एम बी पाटील असे 4 नेते आपण धरूयात. भाजपकडे येडुरप्पा जगदीश शेट्टर सारखा जुना जाणता भाजप कार्यकर्ता आमदार नेते ते ईश्वर अनंत कुमार. हा अनंत कुमार होते हेगडे. त्यामुळं अशी नेत्यांची फळी जरी होती तरी खरा सामना जो रंगवला गेला तो अमित शहा आधी त्यांनी सभा घेतल्यानंतर मोदी सभा आले येडुरप्पांना त्यांनी काहीसं मागे टाकलं आणि येडुरप्पा हे लिंगायतांचेच मक्तेदार आहेत असं भाजपमधून सुद्धा प्रोजेक्ट करण्यात आलं. दुसरीकडे राहुल गांधी सिद्धरामय्यांना घेऊन फिरले. राहुल गांधी कुठं गेलेत हे आपण टीव्हीवरनं बघितलं पण सिद्धरामय्या काय करतात. त्यामुळे अशी एक चर्चा होती की सिद्धरामय्या हे कदाचित टर्न अराऊंड करतील आणि त्यांच्याविषयीची सुप्त लाट त्यांच्या गव्हर्नन्स विषयीची लाट ही मतपेटीतून दिसेल. पण तसं झालेलं दिसत नाही आहे. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की पुन्हा एकदा भाजप यशस्वी झालं ते यामध्ये की मोदींना शेवटच्या टप्प्यात प्रचारात आणलं आणि ही जी बॅटल आहे ही बॅटल ऑफ बॅटल्स केलं म्हणजे तिथं मोदींवरती ती फोकस केली गेली आणि त्याचा फायदा भाजपला झाला. पण तरी सुद्धा भाजपच्या दृष्टीने कर्नाटकातला ही बातमी आहे फुरसुंगीची. फुरसुंगी फास्टर फेणीच्या कथेमुळे प्रसिद्ध झालं खरं पण या फुरसुंगीच्या काही मोठ्या समस्या आहेत. पुणे महानगरपालिकेत शहरालगतच्या 11 गावांचा समावेश झाला खरा. या घटनेला 8-9 महिन्यांचा काळ उलटून गेला मात्र अजूनही काही गाव ही बातमी आहे. अनेक नवीन प्रयोग जे आहेत ते या निवडणुकीत केले.
अत्यंत आधुनिक प्रचार सामग्री जी आहे तर ती त्यांनी यामध्ये वापरली. त्यांनी ज्या फास्टर ज्याला आपण कागदी वोटर स्लिप असायच्या पूर्वी मला काळ उलटून गेला, मात्र अजूनही काही गावं पालिकेच्या सोयी सुविधांपासून लांब आहेत. शहराच्या महापालिकेपेक्षा गावातली ग्रामपंचायत बरी होती असं म्हणायची वेळ या गावकऱ्यांवर आले. महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेलं फुरसुंगी गाव क्रमांक किती, यादी क्रमांक किती आणि त्याचं कमळाचं चिन्ह वगैरे जे काही असेल, पार्टीचं चिन्ह, हे सगळं त्याला तिथे जागेवरती जातं. म्हणजे आता तुम्ही त्या चिठ्ठ्या घेऊन जायच्या, माझा नंबर कुठे आहे, माझा बूथ कुठे आहे, माझं मतदान केंद्र कुठे आहे, हे काहीही शोधायची गरज नाही. ह्या सगळ्या सोयी ज्या आहे त्या भाजपने नवीन आधुनिक यंत्रणाचा एक खूप मोठा सहभाग हा भाजपच्या विजयांमध्ये राहिलेला आहे, ज्यामध्ये ना राष्ट्रवादी तर खूप मागे आहे, काँग्रेस तर मागे आहेच आहे, पण महेश चव्हाण राष्ट्रवादी सुद्धा मागे आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भाजप ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये करतंय ते वाखणण्यासारखं आहे. म्हणजे राष्ट्रवादीला ते अजूनही साधता आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा आता सोशल मीडिया सेल सुरू केला आहे आणि त्यामार्फत म्हणजे वरिष्ठ नेतेही त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत, स्वतः सुप्रियाताही त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. आणि आता इथून पुढे तो जितका स्ट्रॉंग करता येईल सोशल मीडिया सेल तितका स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हाला एकही माहिती असेल की ज्याप्रमाणे खरे मेसेजेस स्प्रेड होतात त्याच्याहीपेक्षा जास्त खोटे मेसेजेस स्प्रेड करणं, प्रतिमा भंजन करणं अशा गोष्टीसुद्धा होतात. तर त्या कटाक्षाने टाळून फक्त व्यवस्थित आणि खरी माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा वापर कोणी कसा करावा, कोणी आपल्या फायद्यासाठी कसा करावा हे त्याचं त्याला लागू आहे, त्याला तुम्ही नैतिकता सांगू शकत नाही. काय भाऊसाहेब आपले खरं म्हणजे सोशल मीडिया हे तंत्रज्ञान वापरणे हा एक भाग आहे आणि सोशल मीडियातून आपण मेसेजिंग काय करतो हा दुसरा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाकी सगळेच पक्ष जे आहेत ते सोशल मीडिया वापरतात, यात ॲब्सोल्युटली काही प्रश्न नाही. पण सोशल मीडियाचा किंवा या तंत्रज्ञानाचा अत्यंत इफेक्टिव्ह वापर करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप आहे. याला काही प्रमाणात अर्थात आपण आम आदमी पार्टी आहे. भाजपची स्वतःची आय टी सेल आहे, ही 2014 पासूनची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आपल्या व्हॉट्सॲपवरती येणारा भाजपचा कंटेंट पाहिला तर तो खूप बहुस्तरीय आढळतो. म्हणजे विरोधकाची निंदा नालस्ती करणे किंवा खोट्या न्यूज पसरवणे किंवा आपलंच अगदी छोटं काम जे आहे ते मोठं करून दाखवणे हे इतक्या सातत्याने घडतं की ज्याला आपण गोबेल्स नीती म्हणतो त्या पद्धतीने मतदारांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी ही एनसीपीत तर ॲब्सोल्युटली नाही आहे. काँग्रेसमध्ये अलीकडे दिव्या स्पंदना हिनं मला असं वाटतं भाजप ही बात त्याची मोठी भूमिका. यात अजून एक एक्झाम्पल मला देऊ द्या. राहुल गांधी यांची, म्हणजे राहुल गांधी हे अत्यंत विचारी आहेत, त्यांची आपण भाषणं पाहिली तर ते अत्यंत अभ्यासू आहेत हेही आपल्याला लक्षात येतं. पण त्यांची पप्पू नावाची जी इमेज आहे हे केवळ सोशल मीडियाचंच प्रॉडक्ट आहे. म्हणजे अगदी बरोबर आहे, यावरती आपल्याला स्वतंत्र चर्चा करायची आहे. हा जो पप्पू नावाचा विषय आहे कर्नाटकाच्याच प्रचारादरम्यान साईबाबांची आणि तिथल्या परिसरातल्या नेता समजून घेणारा दुसऱ्यांना नेता शिकायची म्हणून झाली आणि आता हजार अपयश मागणाऱ्यांचं प्रमाण मंदिराच्या आसपास भीक मागताना दिसत आहेत. भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा हा निंदनीय प्रकार सध्या शिर्डीमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे राज्य तसंच आजूबाजूच्या इतर राज्यांमधील शहरांमधून सदन घरातली मंडळी खास भीक मागण्यासाठी. सर्दी खासी जुखाम एक आम बात है, ऐसे में लीजिए 100% आयुर्वेदिक मुल्तानी. शिर्डीत येत असल्याचं सत्य बदलते मौसम के साथ आप न बदले. तरुण असतील, वृद्ध असतील, प्रस्तुत बातमी आणि बरच काही उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टे ऑन पॉवर कॅप्सूल.
सत्तेत येऊन 3 वर्ष जरी झाली असली स्टेऑन प्रस्तुत उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेऑन पॉवर कॅप्सूल सह प्रायोजक मुल्तानी कोका कॉफ सिरप ताकि बदलते मौसम के साथ आप न बदले सीबी शाइन 125 एसपी एफर्टलेस स्टाइल गेट स्पोर्टियर कितीही असो कसलीही घाई पकडायची असो लोकल बस सुटण्याचं टेन्शन बातम्यांसाठी नकोच वेळ कमी वेळात फास्ट अपडेट महाफास्ट रोज संध्याकाळी आणि सकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर घर स्वप्नातलं तुमच्या आमच्या सर्वांचं कसं निवडायचं वास्तुशास्त्र कसं पाळायचं घर निवडताना कायदेशीर काळजी कशी घ्यायची बिल्डर वास्तुशास्त्र तज्ञ सर्वांचा सल्ला तुम्ही घर बसल्या बांधकाम प्रकल्पाची माहिती मिळवा तेही घर बसल्या होम स्वीट होम पहा दर शनिवारी दुपारी 1:26 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी सकाळी 10 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर हावरे प्रॉपर्टीच्या टागोर नगर विक्रोळी साइट विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा 8080334466 सह प्रायोजक एव्हरेस्ट सुपर रंगीत सिमेंट से पत्रे रहा रंगी शेती कशी करायची ते शेतकऱ्याला सांगावं लागत नाही मातीत राबणाऱ्यापेक्षा जास्त मातीतलं कुणीच जाणत नाही त्यामुळेच जय महाराष्ट्रचा एक वेगळा प्रयत्न नव्या काळातील शेतीचे नवे प्रश्न समजून उत्तर शोधणारा शेती मित्र दररोज संध्याकाळी आणि सकाळी 6 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर आपले शिक्षण आपले संस्कार आपले आयुष्य आपले आरोग्य काय बोलतात तुमच्या हस्तरेखा काय सांगतात तुमचे ग्रह काय सांगते तुमची वास्तू आता चिंता नकोच आता होईल आनंदाची सुरुवात तुमच्या आयुष्याशी सुसंवाद साधण्यासाठीच राशी संवाद सोलापुरातली चाल आणि टॉवेल्स देशभरात प्रसिद्ध आहेत मात्र गेल्या वर्षभरात 2 सहप्रायोजक कॅलिफोर्निया आमंड प्रोटीन फायबर आणि एनर्जी असलेल्या बदामासोबत हजार यंत्रमाग बंद झाल्याचं समोर दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या आहेत अनेक यंत्रमाग उद्योजक टेक्सटाईलची कारखानदारी सोडून दुसऱ्या उद्योगाकडे वळत असल्याचं चित्र दिसतंय यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली
प्रवेशद्वार हे दिशेनुसार बदलतं आणि त्याचमुळे गणपतीचं स्वरूप सुद्धा बदलतं का? तुम्हाला माहिती आहे गणपतीचे प्रकार किती आहेत? समजा कोणाला नाही मिळाला या जगामध्ये शक्य नाही अशी कोणती ही गोष्ट नाही. दररोज दुपारी 3:30 फक्त जय महाराष्ट्रवर. स्टेओन प्रस्तुत बातमी आणि बरच काही उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेओन पॉवर कॅप्सूल. सत्तेत येऊन 3 वर्ष जरी झाली असली स्टेओन प्रस्तुत उत्साह जोश आणि ताकद यासाठी स्टेओन पॉवर कॅप्सूल सह प्रायोजक मुल्तानी कोका कॉफ सिरप, ताकि बदलते मौसम के साथ आप न बदले. सीबी शाइन 125 SP एफर्टलेस स्टाइल गेट्स स्पोर्टियर. कितीही असो कसलीही घाई पकडायची असो लोकल बातम्यांसाठी नकोच वेळ उद्योजक टेक्सटाईलची कारखानदारी सोडून दुसऱ्या उद्योगाकडे वळत असल्याचं चित्र दिसतंय. यामुळे हजारो काम कसं निवडायचं, वास्तुशास्त्र कसं पाळायचं, घर निवडताना कायदेशीर काळजी कशी घ्यायची, बिल्डर वास्तुशास्त्रज्ञ सर्वांचा सल्ला घर बसल्या. बांधकाम प्रकल्पाची माहिती मिळवा तेही घर बसल्या. होम स्वीट होम पहा दर शनिवारी दुपारी 1:26 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी 10:30 फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. हावरे प्रॉपर्टीच्या टागोर नगर विक्रोळी साइट विषय अधिक माहितीसाठी संपर्क करा 8080334466. सह प्रायोजक एव्हरेस्ट सुपर रंगीत सिमेंट से पत्रे रहा रंगी. शेती कशी करायची ते शेतकऱ्याला सांगावं लागत मातीत राबणाऱ्यापेक्षा जास्त मातीतलं कुणीच जाणत नाही. त्यामुळेच जय महाराष्ट्रचा एक वेगळा प्रयत्न नव्या काळातील शेतीचे नवे प्रश्न समजून उत्तर शोधणारा शेती मित्र. दररोज संध्याकाळी आणि सकाळी 6 फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. आपले शिक्षण, आपले संस्कार, आपले आयुष्य, आपले आरोग्य, काय बोलतात तुमच्या हस्तरेखा, काय सांगतात तुमचे ग्रह, काय सांगते तुमची वास्तू. आता चिंता नकोच, आता होईल आनंदाची सुरुवात. तुमच्या आयुष्याशी सुसंवाद साधण्यासाठीच राशी संवाद. पाहायला विसरू नका ज्योतिष वास्तुतज्ञ श्री व्यंकटेश शास्त्री आणि सौ विद्यालक्ष्मी यांचा राशी संवाद
दररोज दुपारी 3 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. दररोज दुपारी 2 वाजता फक्त आपल्या जय महाराष्ट्रवर. सह प्रायोजक कॅलिफोर्निया आमंड, प्रोटीन फायबर आणि एनर्जी असलेल्या बदामासोबत.